जीएसटी आता तुम्हा आम्हासाठी नवीन नाही सध्या केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत असलेल्या जीएसटी मधून केंद्र सरकारचे फेब्रुवारी महिन्यातील उत्पन्न थोडे घटले आहे पण याच वेळी महाराष्ट्र मात्र जीएसटी संकलनात क्रमांक एक वर आहे एवढंच नाही तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या कर्नाटकपेक्षा महाराष्ट्र दुप्पट जीएसटी संकलन करतो आहे नेमकं काय आहे हे जीएसटी प्रकरण हेच आपण आज आपल्या विशेष माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रवीण मराठीमध्ये आपलं स्वागत करतो केंद्राला आठ हजार कोटींचा फटका जीएसटी कलेक्शन मध्ये केंद्राला तब्बल कोटींचा फटका बसला आहे त्यामुळे केंद्र सरकारची कमाई कमी झाली आहे जानेवारी महिन्याच्या तुलनेत वस्तू आणि सेवा करांचे उत्पन्न देखील घटले आहे गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत या वर्षी जीएसटी कलेक्शन मध्ये तब्बल बारा टक्क्यांची वाढ झाली आहे फेब्रुवारी महिन्यात एक पॉईंट एकोणपन्नास कोटी रुपयांहून जीएसटी कलेक्शन जास्त झाले आहे हा सलग बारावा महिना आहे जेव्हा जीएसटी कलेक्शन हे एक पॉइंट चाळीस लाख कोटींपेक्षा जास्त आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये जीएसटी पोटी जमा झालेला जा एकत्रित महसूल हा एक लाख एकोणपन्नास हजार पाचशे सत्याहत्तर कोटी इतका आहे त्यापैकी सी जी एस टी सत्तावीस हजार सहाशे बासष्ट कोटी एस जी एस टी चौतीस हजार नऊशे पंधरा कोटी आय जी एस टी पंच्याहत्तर हजार एकोणसत्तर कोटी वस्तूंच्या आयातीवर गोळा झालेल्या पस्तीस हजार सहाशे एकोणनव्वद कोटींसह आणि उपकर अकरा हजार नऊशे एकतीस कोटी वस्तूंच्या आयतीवर गोळा झालेल्या रुपये सातशे ब्याण्णव कोटींसह आहे सरकारने आय जी एस टी मधून नियमित थकबाकी पोटी चौतीस हजार सातशे सत्तर कोटी सी जी एस टी आणि एकोणतीस हजार चोपन्न कोटी एस जी ची थकबाकी दिली आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये नियमित थकबाकी नंतर केंद्र आणि राज्य सरकारकडून जमा झालेला एकूण महसूल सीजीएसटी साठी बासष्ट हजार चारशे बत्तीस कोटी आणि एस जीएसटी साठी त्रेसष्ट हजार नऊशे एकोणसत्तर कोटी इतका आहे या केंद्राने शिल्लक जीएसटी भरपाई पोटी जून दोन हजार बावीस या महिन्यांसाठी सोळा हजार नऊशे ब्याऐंशी कोटी तर आधीच्या कालावधीसाठीची एजी प्रमाणित आकडेवारी पाठवणारी राज्य केंद्रशासित प्रदेश यांना सोळा हजार पाचशे चोवीस कोटी रक्कम जारी केली होती फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये जीएसटी पोटी गोळा झालेला महसूल मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसूलांपेक्षा बारा टक्के जास्त आहे जो की एक लाख तेहतीस हजार सव्वीस कोटी इतका होता या महिन्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत तुलने वस्तूंच्या तुलने तुलने आयातीद्वारे जमा झालेला महसूल सहा टक्के जास्त आहे आणि देशांतर्गत व्यवहारातून मिळणारा महसूल हा पंधरा टक्के जास्त आहे पण या सगळ्यांवर केंद्र सरकारकडून एक नवा तर्क दिला आहे फेब्रुवारी हा अठ्ठावीस दिवसांचा महिना असल्याने तुलनेने कमी महसूल जमा होतो असा तर्क केंद्राकडून देण्यात आला आहे महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे ते आपण जाणून घेऊ महाराष्ट्रातून फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये बावीस हजार तीनशे एकोणपन्नास कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे गेल्या वर्षी याच महिन्यात म्हणजे फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये एकोणावीस हजार चारशे तेवीस कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत पंधरा टक्के वाढ झाली आहे यामध्ये देखील महाराष्ट्र जीएसटी संकलन हा पहिल्या क्रमांकावर आहे पण याच वेळी दुसऱ्या स्थानावर कर्नाटक राज्यातून दहा हजार आठशे नऊ कोटी रुपयांचा जीएसटी कर जमा करण्यात आला तिसऱ्या स्थानावर गुजरात राज्य आहे गुजरातने मागील महिन्यात नऊ हजार पाचशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा कर जमा केला असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेटसअप मराठीला त्याचबरोबर आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका